हॅलो मित्रांनो त्रिकोण म्हणजेच ट्रायंगल्सच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण ए ए एस समन्वय नियम ए ए एस कॉन्ग्रुएन्स रूल चर्चा केली आज आपण समकोन कर्णबाजू समन्वय नियम म्हणजेच राईट अँगल हायपोटिनियस साइड आर एच एस कॉन्ग्रुएन्स रूल चर्चा करूया तर चला सुरुवात करूयात आर एच एस समन्वय नियम समजण्यासाठी आपण त्रिकोणाच्या एका जोडीने सुरुवात करूयात या दोन्ही त्रिकोणांमध्ये दोन बाजू व एक कोण समान आहे परंतु हे दोन्ही त्रिकोण समन्वय नाहीत हे आपण अशा प्रकारे एकमेकांवर ठेवून पडताळू शकतो आपण तिन्ही अटी लक्षात ठेवून दोन समन्वय त्रिकोणांची रचना करू शकतो का जिथे त्रिकोणांच्या दोन बाजू समान असतील आणि एक कोण जो त्यांच्या अंतर्गत नसेल तो समान असेल तुम्ही इथे पडताळू शकता की आपण अशा समकोन त्रिकोणांची रचना अगदी सहजपणे करू शकतो जी या तिन्ही अटींची पूर्तता करतात आपण पाहू शकतो की या दोन्ही त्रिकोणांमध्ये एक कोन जो समान आहे तो समान आहे एक बाजू व एक कर्ण देखील समान आहेत हे दोन्ही त्रिकोण समन्वय आहेत का होय हे दोन्ही त्रिकोण समन्वय आहेत या दोन्ही त्रिकोणांच्या समन्वयाचा एक निकष आहे ज्याचा उपयोग आपण समकोन त्रिकोणांच्या समन्वयाच्या पडताळणीसाठी करू शकतो याला आपण आर एचएस समन्वय नियम म्हणतो जर दोन समकोन त्रिकोणांमध्ये एका त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू क्रमशः दुसऱ्या त्रिकोणाच्या कर्ण आणि बाजू समान असतील तर दोन्ही त्रिकोण समन्वय असतात म्हणून याला आरएचएस समन्वय नियम म्हणतात राईट अँगल म्हणजेच समकोण हायपोटेनियस म्हणजे कर्ण आणि साईड म्हणजे बाजू आपण अभ्यास म्हणून समकोन त्रिकोणांच्या काही जोड्या बनवून पडताळून पाहू उदाहरण दोन समकोन त्रिकोण काढा जिथे कर्ण दहा सेंटीमीटर असेल आणि एक बाजू आठ सेंटीमीटर तर ते दोन त्रिकोण समन्वय असतील का होय मित्रांनो स्क्रीनवर त्रिकोणांच्या काही जोड्या दिलेल्या आहेत यातून सांगा कुठल्या त्रिकोणांची जोडी आरएचएस परिपूर्णतेच्या नियमाने परिपूर्ण आहेत पहिल्या जोडीतील दोन्ही त्रिकोण समान त्रिकोण आहेत ज्यांची एक बाजू आणि कर्ण समान आहेत म्हणून हा आरएचएस परिपूर्णतेचा नियम परिपूर्ण आहे दुसऱ्या जोडीतील दोन त्रिकोण समकोन त्रिकोण आहेत आणि एक बाजू देखील समान आहे परंतु आपल्याला एक कर्ण देखील परिपूर्ण असण्याची गरज असल्यामुळे हे दोन्ही त्रिकोण परिपूर्ण नाहीत मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच आज आपण आरएचएस परिपूर्णतेच्या नियमाबाबत चर्चा केली पुढील व्हिडिओमध्ये एस परिपूर्णतेच्या नियमासंदर्भात काही प्रश्न सोडवू धन्यवाद